आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे। उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे। निकाल ऑनलाइन जाहीर होणार असून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हा निकाल पाहता येईल। www.maharesult.nic.in तसंच ssc.result.mkcl.org आणि maharashtraeducational.com या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येणार आहे। आणि आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील यंदाचं पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे आता 3 ऑगस्ट ऐवजी 7 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। पावसाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी आज संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात पार पडली। त्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संसदीय कामकाज मंत्री अनिल परब तसंच पक्षांचे विधिमंडळ गटनेते उपस्थित होते। पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरला होईल। आता ते किती दिवसाचं करायचं, कशा पद्धतीने करायचं हे ठरवण्यासाठी त्या अधिवेशनाच्या अगोदर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीत अधिवेशन किती दिवसाचं असायला पाहिजे, अधिवेशनात कुठले विषय घेतले पाहिजेत हे सगळं त्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरेल। आणि आता लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक संकटाची बातमी। कोरोना संकटात हजारो कर्मचाऱ्यांनी आपलं भविष्य निर्वाह निधीचं खातं रिकामं केलंय। तब्बल 80 लाख भारतीय कर्मचाऱ्यांनी या खात्यातनं 30,000 कोटींहून अधिक रक्कम काढली आहे। कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेक जण अर्धपगारी काम करत होते। या काळात EMI भरण्यासह इतर कारणांसाठी अनेकांना पैशांची गरज होती, त्यामुळे सरकारनं PF काढण्याची सवलत दिली होती। या काळात कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातनं पैसे काढलेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर लसीबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना नागपुरात भारत बायोटेकच्या कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे। नागपूरच्या गिल्लुरकर रुग्णालयात ही कालपासून चाचणी सुरू झाली आहे। 25, 31 आणि 53 वर्षीय महिला अशा तिघांना ही लस देण्यात आली आहे। लस दिल्यानंतर स्वयंसेवकांवर कुठलाही विपरीत परिणाम दिसलेला नाही। आज आणखी 4 स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे। 14 दिवसांनंतर त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होत आहेत का हे तपासलं जाणार आहे। त्यानंतर पुन्हा 28व्या दिवशी 42व्या दिवशी आणि 104 दिवसांनी अँटीबॉडी तपासल्या जाणार आहेत। त्यानंतरच कोरोनाचा हल्ला परतवून लावण्यासाठी पुरेशा प्रमाणात अँटीबॉडी या तिघांच्या शरीरात तयार झाल्या आहेत का हे कळणार आहे।